भारतीय लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, पोटनिवडणुकीत नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इतकं थंपिंग यश मिळणं हे दुर्मिळ. विशेषतः सगळ्या वर्तमानपत्रांचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि सर्वे करणाऱ्या कंपन्यांचे सगळे सर्वे रिपोर्ट चुकीचे ठरवून इतकं दैदिप्यमान यश मिळणं हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रचंड आनंदाचा विषय. मी मनापासून हे सगळं यश देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींचं आहे. त्यांनी 2014 पासून ह्या देशातल्या सर्वसामान्य माणसाशी जी नाळ जुळवली, कळणाऱ्या शब्दामध्ये सांगायचं ते कनेक्ट झाले, त्याच्यातून प्रत्येक निवडणुकीमध्ये तेही कॉन्फिडंट असतात आणि आम्ही कॉन्फिडंट असतो की अरे वर्तमानपत्र काही म्हणू देत, विरोधी पक्ष काही म्हणू देत, मोदीजी निवडणुकीमध्ये उतरले, यश 100%. लोकसहभागाचं मोठं उदाहरण स्वच्छता आहे की केवळ स्वतः झाडू घेऊन स्वच्छता केली, त्या स्वच्छतेचे फोटो छापून आले नाही, संपूर्ण देश स्वच्छतेमध्ये सहभागी करून घेतला, जो तो झाडू घेऊन घर दार ऑफिस स्वच्छ करायला लागला. गॅस कनेक्शन 2 जणांना दिली, फोटो काढले नाही, 10 कोटी महिलांना गॅस कनेक्शन. घरं 2 घरं दिली, फोटो काढले नाही, 3 कोटी लोकांना घरं, मोठी यादी आहे. आणि त्यावेळेस सर्वसामान्य माणसाला एका अर्थाने मोदीजी मसिया वाटायला लागले की हा एक देवदूत आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्यावेळेला परमेश्वर अवतार घेतो, याच्यावर विश्वास बसावा असं एक देवदुर्लभ नेतृत्व या पक्षालाच नाही तर या देशाला मिळालं, या जगाला मिळालं. आणि त्यामुळेच कोणी किती म्हणा, कोणी किती टीका करा, मोदीजी असे सरळ चालत असतात, कोणावर टीकाही करत नाही, कोणाला तू चुकला म्हणत नाही, कोणाला तू वाईट म्हणत नाही, ते म्हणतात मी माझं काम करत राहतो. आणि मग त्या काम करण्यातून यश हे 100% मिळतं. आजच्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधल्या यशाचं सगळं श्रेय हे मोदीजींचं आहे. मी माननीय मोदीजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. एक सामान्य ह्या देशाचा नागरिक, एक सामान्य ह्या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून खूप मनापासून त्यांना साष्टांग दंडवत घालतो की ही किमया तुम्हीच करू जाणे. स्वाभाविकपणे या यशामध्ये राज्याचे, देशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजींचे परिश्रम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचे पोलादी पुरुष, या देशाचे गृहमंत्री, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष अमितभाई शहांच्या चाणक्य म्हणून योजना आखणं, स्ट्रॅटेजी ठरवणं, याला तर पूर्ण सलाम. मी खूप या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, या सगळ्यांना साष्टांग दंडवत घालतो, जनतेला भरभरून आभार व्यक्त करतो, मनापासून आभार व्यक्त करतो की काम केल्यानंतर विसरणं ही या देशाची परंपरा नाही, केलेल्या कामाची दाद देणं ही या देशाची परंपरा आहे हे सर्वसामान्य मतदारांना दाखवून दिलं. त्यामुळे त्या सर्वसामान्य मतदाराला सुद्धा साष्टांग दंडवत.